शिवसेनेनंतर आता भाजपचं सुद्धा हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचे आमदार सुद्धा आता हॉटेलवर थांबणार असल्याचं समजतंय. 18 जूनपासून हे आमदार हॉटेलमध्ये थांबणार आहेत. हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये भाजपच्या आमदारांचा आता मुक्काम असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत दगाफटका झाल्यानंतर शिवसेनेनं आपल्या आमदारांना पुन्हा एकदा हॉटेलवारी घडवायचं ठरवलेलं आहेच. शिवसेनेनंतर आता भाजपसुद्धा आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवायची तयारी करताय. शिवसेनेचे आमदार पवईमधल्या रेनेसान्स हॉटेलमध्ये मुक्कामाला असतील, तर भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंटमध्ये वास्तव्याला असतील. त्यामुळे आता मतांमध्ये फाटाफूट होऊ नये, फोडाफोडी होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेनंतर आता भाजपचे आमदार सुद्धा हॉटेलवर थांबणार असल्याचं दिसतं आहे. शिवसेनेपाठोपाठ भाजपचं सुद्धा आता हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालंय. शिवसेनेचे आमदार हे 18 जूनपासून 20 जूनपर्यंत म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीपर्यंत पवई इथल्या रेनेसान्स हॉटेलमध्ये वास्तव्याला असतील, तर दुसरीकडे भाजपचे आमदार सुद्धा ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये वास्तव्याला असतील. पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. नागपूरमध्ये ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करतानाच्या वेळेला काँग्रेसचे नेते शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि या प्रकरणी भाजप नेत्यांच्या तक्रारीवरून हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नागपूरच्या गिट्टी खदान पोलिसात हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. शेख हुसेन हे अजूनही त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचं दिसतंय. हुसेन यांच्या वक्तव्यानं भाजपचे नेते संतप्त झालेले आहेत. देशाच्या पंतप्रधानांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल भाजपच्या नेत्यांनी उपस्थित केलाय. शेख हुसेन त्यांच्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहेत. की मौत होगी, यह भी मैं आपको